कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या शाळांतील 5वीच्या 17 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांची महापालिकेनं इंडियन स्पेस ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली आहे. हे विद्यार्थी आज इस्रोला भेट देण्यासाठी बंगळूरकडे रवाना झाले. प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारलाय, त्यामुळे या शाळांमधील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान प्राप्त करत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 17 विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं होतं. महापालिकेनं या यशस्वी विद्यार्थ्यांची इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली आहे. अभ्यास दौऱ्यासाठी येणारा खर्च महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. महापालिकेच्या इतिहासात अशा प्रकारची विद्यार्थ्यांची सहल पहिल्यांदाच होत असल्यानं मुलांमध्येही या दौऱ्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. आज मुलांना सहलीला पाठवण्यासाठी त्यांचे पालक आणि नातेवाईकांनी महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. या अभ्यास दौऱ्यासाठी प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्गदर्शक शिक्षक, 1 महिला डॉक्टर यांच्यासह 17 विद्यार्थी आज बेंगलोरकडे रवाना झाले. महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करून भविष्यात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावं अशा शुभेच्छा दिल्या. KMT तर्फे विद्यार्थ्यांना विमानतळावर नेण्यासाठी विशेष बसची सोय केली होती. महापालिकेच्या मुख्य इमारतीमधून जिल्हाधिकारी कार्यालयात या विद्यार्थ्यांना आणण्यात आलं. जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महापालिकेचे प्रशासक ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र, शुभेच्छा पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. महापालिका शिक्षण समितीमार्फत विद्यार्थ्यांना पेन आणि डायरी देण्यात आली, तर अग्निशमन विभागामार्फत फूड पॅकिंग आणि पाण्याची बाटली देण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ विजय पाटील, प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, पर्यवेक्षक बाळासो कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई, सचिन पांडव, शांताराम सुतार, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.